Hello, and we are moving to the unit 5, that is significant aspects of political processes. In a way, how political system, how Indian politics works, party system in Indian politics. We can say this is the crucial thing, कारण असं म्हणा की आत्ता सध्याच्या काळात असा काही एक ओघ चालला आहे की एक चुकीचा शब्द आणि मग माफी नाही, माघार नाही, काही नाही, असं सध्या मला वाटतं. सगळे लोक सगळ्या बाजूने प्रचंड गरळ उठतायत, वेगवेगळ्या पार्टीज वरती, सगळ्याच पार्टीतले लोक, कोणती एक पार्टी त्यात वेगळी नाही. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला हे एकतर ज्यांना आवडतं त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी ही कटकट असते. सो मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक आहेत जे कीनली इंटरेस्टेड आहेत पॉलिटिक्स, न्यूज आणि पॉलिटिकल ऍडव्हान्सेस मध्ये? सांगा बरं, हातवर करा जे इंटरेस्टेड आहेत या सगळ्या. ओके, सो आयदर वे खूपच लो. ओके, कूल. थोडे थोडे एक दोन हात वर येत आहे. ओके, म्हणजे आता मी तुमच्याकडनं एक्सपेक्ट करते या गोष्टीसाठी की तुम्ही याच्याबद्दल जास्तीची माहिती, जी कदाचित मी द्यायला विसरते, किंवा जी कदाचित तुम्हाला माहिती आहे, आपण इथे डिस्कस नाही केली, ती तुम्ही मला आणि आपल्या क्लास बरोबर शेअर करा. ओके, सो असा विचार करा की पॉलिटिकल पार्टीज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन मॉडर्न डेमोक्रेसीज. कुठल्याही लोकशाही पक्ष हे फार मोठी भूमिका निभावतात. पार्टीज इमर्ज ऑन द पॉलिटिकल सीन्स ऍज अ लिटल फॉर आफ्टर मॉडर्न डेमोक्रेटिक सिस्टीम वॉज एस्टॅब्लिश्ड इन सम कंट्रीज इन युरोप. मॉडर्न डेमोक्रेसीज आर इसेन्शियली इनडायरेक्ट. सो दॅट इज रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे वेगवेगळ्या पार्टीचे आणि त्यामुळे लोकांचे असलेले प्रतिनिधी. दे नीडेड अ लिंक बिटवीन गव्हर्नमेंट अँड द मासेस अँड पार्टीज फिल्ड दॅट व्हॉइड. ती जी जागा रिकामी झालेली असते की जी गव्हर्नमेंट आणि लोकांना कनेक्ट करेल, ती पार्टीच्या माध्यमातून, पॉलिटिकल पार्टीच्या माध्यमातून कनेक्ट केली जाते. पार्टीज आर लाईक मल्टी फॉसेटेड डेमोक्रेसी, मल्टी फॉसेटेड इन डेमोक्रेसी. त्याला वेगवेगळ्या डायमेन्शन असतात. दे आर लाईक द सोर्स ऑफ पॉवर फॉर द पीपल. सत्ता मिळवण्यासाठी असलेलं मीडियम म्हणजे पार्टीज असतात. आणि म्हणून जेव्हा असा विचार करा, काही पार्टीजच्या विचारधारा असतात, काही पार्टीजना हिस्ट्री असते, काही पार्टीज ह्या एका सर्टन उद्दिष्टासाठी बनवलेल्या असतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्या पार्टीज काम करत असतात. अँड देन विथ द टाइम दे वॉन्ट टू सीक द पॉवर, कारण पॉवर असल्याशिवाय त्यांना त्यांचा अजेंडा सफल करता येत नाही. आणि मग ही पॉवर सीक करण्यासाठी म्हणून एक सोर्स उरतो, तो म्हणजे पार्टीजच्या माध्यमातून इलेक्शन स्विंग करणं. ओके, सो इट इज लाईक इवन रुलिंग पार्टी, तर त्या पार्टीलाही स्वतंत्र स्वतःचं ऑर्गनायझेशन असतं. असं नाही की सरकार आहे म्हणजे ते सरकार म्हणजेच पार्टी, असं नाही आहे. सो सरकार ही गोष्ट वेगळी आहे, पार्टी, पॉलिटिकल पार्टी या गोष्टी ही गोष्ट एक वेगळी आहे. सो असा विचार करा की आपण पॉलिटिकल पार्टीजचं साधारण क्लासिफिकेशन बघू शकतो. देर इज दिस इन टर्म्स ऑफ जॉग्राफिकल स्प्रेड देर आर फोर टाइप्स ऑफ पार्टी. जॉग्राफिकल म्हणजे रिजनल स्प्रेड वरून चार प्रकारच्या पार्टीज असू शकतात. पहिली ऑल इंडिया पार्टीज, म्हणजे पूर्ण देशासाठी असणाऱ्या, देशात वावरणाऱ्या, म्हणजे देशात ज्यांचा राजकारणात सहभागी असा. ट्रान्स रिजनल पार्टीज, देन रिजनल पार्टीज अँड लोकल पार्टीज. इन टर्म्स ऑफ आयडिओलॉजिकल ओरिएंटेशन्स देर आर पार्टीज टू पार्टीज ऑफ लेफ्ट, राईट, सेंटर अँड लीडर ओरिएंटेड पार्टीज. सो काही उजव्या म्हणतात. उजव्या म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? उजव्या पार्टीज, उजवे पक्ष असं म्हटलं जातं. उजवे पक्ष, डावे पक्ष, हे काय असतं? सो जनरली जिथे असं म्हटलं जातं की जनरली उजवे पक्ष म्हणजे याचा संबंध डायरेक्ट कम्युनिस्ट आणि कॅपिटल पार्टीजशी येतो. जो कॅपिटलिस्ट असतो
किंवा जी पार्टी कॅपिटलिस्ट असते त्याला राईट विंग म्हटलं जातं, आणि जे पार्टी कम्युनिस्ट असतात, कम्युनिझम कडे झुकलेले असतात, त्यांना लेफ्ट विंग म्हटलं जातं. येतंय का लक्षात? ओके. आणि त्याच्यानंतर सेंटर अँड लीडर ओरिएंटेड, म्हणजे लीडरशी जो लीडर असेल सत्तेचा त्याच्याशी पक्षपात न करणाऱ्या पार्टीज, आणि काही असतात सेंटर म्हणजे त्या राईटवर नाही लेफ्टवर नाही त्यांना सेंटर म्हणतात. ओके. अमंग द लेफ्ट देर आर कम्युनिस्ट पार्टीज, सोशलिस्ट ग्रुप्स. अमंग द राईट देर आर ट्रेडिशनल पार्टीज फॉर्म्ड अराउंड रिलीजियस कम्युनिटी अँड कास्ट, अँड वी मे फर्दर क्लासिफाईड इंडियन पार्टीज ॲज फॉलोज. जनरली असं जरी असेल राईट वर्ड मध्ये, तरी खूपदा राईट वर्ड आणि सेंटर मध्ये कॅपिटलिझम असले, कॅपिटलिझम सपोर्ट करणाऱ्या इकॉनॉमिक दृष्ट्या बघितलं तर. आणि इथे त्यांनी म्हटलंय तसं की एखाद्या रिलीजनवर किंवा एखाद्या कम्युनिटीवर किंवा अशा प्रकारे बेस्ड असलेल्या पार्टीजना राईट विंग म्हणतात. बट इन अ वे वी कॅन से राईट अँड लेफ्ट हे जनरली त्या त्या त्यांच्या पॉलिटिकल धोरणानुसार ठरतं. ओके. जनरली सेंट्रल इज प्रिफरेबल असं म्हटलं जातं. ऑल इंडिया पॉलिटिक, पण डेफिनेटली असा विचार करा की प्रत्येकाची एक विचाराची काय म्हणू बैठक असते, आणि त्यानुसार त्या 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 पार्टीच्या विचारांच्या बैठकीप्रमाणे काम होतं. ऑल इंडिया पॉलिटिकल पार्टीज. ऑल इंडिया पॉलिटिकल पार्टीज हॅव बीन ऑफिशियली डिफाईन्ड ॲज दोज नॅशनल पार्टीज with broad-based national support and able to win at least 6% of valid votes polled in any four or more states at the general elections to the Lok Sabha or to the Legislative Assembly, and in addition win at least 4 seats in the Lok Sabha from any state or states. म्हणजे जनरली असा विचार करा की 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये जनरल इलेक्शन लोकसभेची लढवली जातात किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची निवड लढवली जातात, आणि त्यातल्या त्यात असं म्हणू की त्या 4 त्यांना जास्तीत जास्त 4 सीट लोकसभेत जर मिळवता आल्या तर त्याला नॅशनल पॉलिटिकल पार्टी असं म्हटलं जातं. दीज पार्टीज प्रेझेंट नॅशनल प्लॅटफॉर्म अँड एम्फसिस नॅशनल इश्यूज इन द पार्लमेंटरी इलेक्शन. सो दोन कंडिशन, पहिली गोष्ट किमान 4 राज्यांसाठी लोकसभा आणि तिथल्या तिथल्या विधानसभांमध्ये लढायचं, आणि दुसरं की लोकसभेत किमान त्यांचे 4 सीट्स निवडून आल्या पाहिजेत. Then there is the parties present national platform and emphasis national issues in the parliamentary election. Second general election to the Lok Sabha in 1957, ECI, Election Commission, Commission of India has recognized several parties as all Indian parties. The number of recognized all Indian parties has varied from 4 to 9 from 1957 to 2004. सो आता जर तुम्ही बघितलं तर लोकसभा असेंब्ली इलेक्शन 2014 नंतर देर आर ओनली 3 रेकग्नाइज नॅशनल पार्टीज, बीजेपी, काँग्रेस अँड CPI-M. ओके. तुम्हाला यातल्या सगळ्यांची नावं माहिती आहेत का रे? CPI-M माहिती नाहीये. ओके. सो बीजेपीचा फुल फॉर्म काय आहे? करेक्ट, भारतीय जनता पक्ष, पार्टी नाही खर तर भारतीय जनता पक्ष. सी काँग्रेस तुम्हाला माहिती आहे फुल फॉर्म नाही, तो नॉर्मलच नाव आहे. आणि त्याच्यानंतर CPI-M ह्याचा अर्थ असतो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, त्या एम चा अर्थ मार्क्सिस्ट असा असतो. सो मार्क्स या कम्युनिझम उद्गात्याला, उद्गात्याचं नाव आहे मार्क्स हे. अतिशय हुशार विचारवंत होता तो, आणि अतिशय मोठे मोठे ग्रंथ आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सो आजच्या घडीला 2014 नंतर 3 नॅशनल पार्टी आहेत, बीजेपी, काँग्रेस आणि CPI-M, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, किंवा त्याला मार्क्सिस्ट मार्क्सवादी कम्युनिकेशन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असंही म्हटलं जातं. सो देन नेक्स्ट इज रिजनल पार्टीज. The second group consists the regional parties, which clearly represents sub-regional nationalism based on common language, culture, history of region. So, वेगवेगळ्या प्रकारे कॉमन लँग्वेज असतं, त्या कल्चर त्या हिस्ट्री प्रमाणे तयार होणाऱ्या पार्टीज असतात. सो अशा पार्टीज असतात. दीज पार्टीज ट्राय टू ऍग्रिगेट रिजनल इंटरेस्ट रिगार्डलेस ऑफ द कास्ट रिलिजियस अफिलिएशन्स ऑफ देअर मेंबर्स
their power base and voting strength are confined to a particular geographic area. So एक particular geographic area से ठीक जब आप political party काम करते, we call it regional parties. कौन-कौन टाइप भारत लिया? तर द्रविड़ मुन्नेत्र कझगम, that is DMK. ओके हे लक्षात ठेवा एकतर याचे फुल फॉर्म विचारले जाऊ शकतात किंवा इन जनरल तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे पण भारतात राहतो ओके खूपदा तुम्ही जेव्हा इलेक्शन चालू असतात साउथ इंडियन तेव्हा डीएमके एआयएडीएमके यांची नावं बघता पण आपल्याला माहिती नसतं ओके सो द्रविड मुन्नेत्र कझगम डीएमके ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम एआयएडीएमके हे दोन्ही तमिळनाडूचे तेलुगु देसम आंध्र प्रदेश चा आहे द नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीर शिवसेना अँड शिवसेना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे आपण जे म्हणतो ते सो शिवसेना आणि मनसे महाराष्ट्र राष्ट्रीय जनता दल बिहार त्याला राजद असंही म्हणतात बीजू जनता दल ओरिसा आणि आसोम गण परिषद आसाम सो ह्या ही नावं आता तुम्हाला माहिती असली पाहिजेत हे सगळे आपल्या देशात काम करणारे पक्ष आहेत जरी देशाचे नाही त्या त्या रिजनच्या आणि असं नाही आहे की आपण कुठल्या तरी वेगळ्याच कंट्रीमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे येस वेदा येस काय मॅडम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रातली त्याला ट्रान्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो असं म्हणू शकतो ती पण येस वी कॅन से की राष्ट्रवादी काँग्रेस ही सुद्धा एक रिजनल पार्टीच आहे आपल्या आणि ती आपल्या महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणावरती काम करते वी कॅन से दॅट इन अ वे मला वाटतं की इथे त्याचं नाव असणं अपेक्षित होतं कदाचित त्यांनी त्यांचं ट्रान्स रिजनल पार्टीज मध्ये इन्क्लूड केलं असेल असं बट आय थिंक राष्ट्रवादी काँग्रेस पण रिजनल पार्टीज मध्ये झाली पाहिजे बरोबर युअर ऑब्झर्वेशन इज रिअली गुड विदा So the next one is communal parties. The third group includes those parties and organizations that are exclusive in their membership. That is, they accept as members only those inhabitants of a particular religion or ethnic community. म्हणजे एका पर्टिक्युलर धर्मासाठी एका पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी जेव्हा एखादा पक्ष कार्यरत होतो आणि इलेक्शन त्यांच्यासाठी लढवलं जातं तेव्हा त्याला रिलीजन त्याला आपण कम्युनल पार्टीज असं म्हणतो दे सीक टू प्रोटेक्ट अँड प्रमोट द इंटरेस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर कम्युनिटी अलोन अँड जनरल मोबिलाइज देअर सपोर्टर्स बाय अपीलिंग टू देअर पर्टिक्युलर सेंटिमेंट्स द पार्टीज दॅट फॉल इन टू दिस कॅटेगरी आर मुस्लिम लीग केरळ अँड अकाली दल पंजाब सो ह्या अकाली दल आणि मुस्लिम लीग याही खूप जुन्या असं आपण म्हणू शकू पार्टीज आहेत मला असं वाटतं की कम्युनल पार्टीज या पर्टिक्युलरली त्या त्या काय म्हणू आपण त्या त्या रिलीजनसाठी काम करतात आणि त्याच्यासाठी त्या भाग घेतात जर आपण असं बघितलं तर भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या आधी कम्युनल पार्टीज होऊन गेलेल्या आहेत आणि त्याचा इवन आपल्याकडे मोठमोठ्या प्रकारचं कम्युनिस्ट पार्टीज पण झालेले आहेत सो मला वाटतं की या सगळ्याची माहिती आपल्याला असायला हरकत नाही बरोबर की नाही की कुठल्या कम्युनल पार्टीज आहेत भारतात आणि या सगळ्याबद्दलची त्यातून पुढे जर बघितलं तर देर आर ॲडहॉक पार्टीज द लास्ट ग्रुप ऑफ पार्टीज कन्सिस्ट ऑफ दोज ऑर्गनाइज्ड अराउंड द पॉवरफुल पर्सन्स ऑर लोकल or state issues. Such parties may not survive very long. Some may appear only for a short period and then disappear completely or merge into other parties. The Bangla Congress, the Kerala Congress, the BKD of Charan Singh are some of the example of ad hoc parties. एका माणसामुळे इमर्ज झालेल्या किंवा एका माणसाभोवती इमर्ज झालेल्या अशा जर पार्टीज असतील तर त्या अर्थातच त्या त्या उद्दिष्टासाठी बनलेल्या असल्यामुळे नंतर कुठेतरी त्यांचं एवढं महत्व राहत नाही त्या तर दुसऱ्या पार्टीजमध्ये विलीन होऊन जातात किंवा डिसअपियर होऊन जातात द नेक्स्ट इन सॅलियंट फीचर्स ऑफ द पार्टी सिस्टम इन इंडिया सो ओव्हरऑल फीचर्स काय आहेत पार्टी आपण म्हणू पॉलिटिकल पार्टी सिस्टम इन इंडियाची तर पहिली गोष्ट इट्स अ डॉमिनंट सिस्टम
म्हणजे इट हॅज ऑफन डिस्क्राइब दॅट वन पार्टी डॉमिनंट सिस्टीम. कारण पहिल्यापासून जर तुम्ही बघितलं तर पहिल्या 4 दशकात सुरुवातीच्या आपल्याकडे फक्त एकच इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी, याच्या अराउंडच सगळ्या घटना घडत होत्या, अगदी स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा. देर वेर मेनी पार्टीज राईट सिन्स इंडिपेंडन्स, बट दॅट डिड नॉट मेक इंडियन पार्टी सिस्टीम अ मल्टी पार्टी फेनॉमिनॉन. इट रिफ्लेक्ट्स रादर अन एन्व्हायरमेंट ऑफ मल्टी पार्टी सिच्युएशन विथ द काँग्रेस, डिस्पाईट द राईज अँड फॉल ऑफ इलेक्टोरल सपोर्ट, रिमेनिंग अ डॉमिनंट सिंगल पार्टी इन द इनिशियल फोर डिकेड्स. सो पहिल्या 40 वर्षात असं आपण म्हणू, काँग्रेस ही एक छत्री अंमलाखाली देश राहिलेला आहे. त्याबद्दल छोट्या छोट्या पार्टीज इमर्ज होत होत्या, नवीन सुरू होत होत्या, पण त्यांचा म्हणावा तितका प्रभाव देशाच्या राजकारणात नव्हता. द काँग्रेस सिस्टीम इमर्ज आफ्टर द कंट्री हॅड अटेन्ड इंडिपेंडन्स, जी आत्ताची सिस्टीम आपण बघतोय ती. ओके, फ्रॉम 1947 to 67 अँड फ्रॉम 71 to 77 एज वेल एज फ्रॉम 80 to 89, दिस सिस्टीम वॉज ऍट द सेंटर ऑफ इंडियन पॉलिटिक्स, स्पिनिंग 3 distinct स्टेजेस इन द पोस्ट इंडिपेंडंट डेव्हलपमेंट. 47 to 67, 71 to 77 आणि पुढे 77 to 89 या काळात 3 वेगवेगळ्या फेजमध्ये काँग्रेस सिस्टीम इमर्ज झाली. हा पिरियड म्हणजे 47 to 67 इट इज वॉज द पिरियड ऑफ काँग्रेस सिस्टीम. 67 to 77 वॉज कॅरेक्टराइज बाय डिक्लाईन अँड डिसइंटिग्रेशन ऑफ द काँग्रेस सिस्टीम अँड कॉन्सॉलिडेशन ऑफ पॉवर बाय द स्मॉल ओलिगार्की. म्हणजे असा विचार करा, या काळात काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे डिसेंट्रलायझेशन झालं, काँग्रेसमधून छोट्या छोट्या पार्टीज बाहेर पडल्या आणि काही मुठभर लोकांच्या हातात सत्ता झाली, ओलिगार्की म्हटलं जातं त्याला. त्याच्यानंतर द थर्ड फेज इज 77 to 89, इट विटनेस द डेव्हलपमेंट ऑफ न्यू सिस्टीम विच बिकॉज ऑफ द डॉमिनन्स बाय इंदिरा गांधी बिकेम नोन ऍज द इंदिरा काँग्रेस ऑर काँग्रेस आय. सो एक थर्ड सिस्टीम इमर्ज झाली 77 to 89 काळात, जी इंदिरा गांधी यांच्या पर्सनॅलिटी ट्रेटमुळे एक आपण असं म्हणू शकू की इट वॉज बिकॉज ऑफ इट्स डॉमिनेशन बाय इंदिरा गांधी. त्या पार्टीवर इंदिरा गांधी यांचं डॉमिनेशन होतं आणि म्हणून ती पार्टी इंदिरा काँग्रेस किंवा आय काँग्रेस आय या नावाने प्रसिद्ध झाली. रजनी कोठारी प्रेफर्स टू कॉल इंडियन पार्टी सिस्टीम ऍज वन पार्टी डॉमिनंट सिस्टीम ऑर काँग्रेस सिस्टीम. सो या पॉलिटिकल सिस्टीमला इंडियन पार्टी सिस्टीम किंवा वन पार्टी डॉमिनंट सिस्टीम असं रजनी कोठारी या अभ्यासिका म्हणतात. द काँग्रेस सिस्टीम ही नॉट अभ्यासिका, ते अभ्यासक आहेत. He asserts that the Congress party based upon the broad consensus was able to accommodate diverse interests and factions within its fold. These factions compete with each other but usually they reached to compromises without creating any breakdown of the system. एकाच पक्षाच्या या वेगळ्या वेगळ्या धारा असल्यामुळे ते एकमेकांच्या विरोधात लढतात, पण लढले तरी जेव्हा फायनल आउटकम यायची वेळ येते तेव्हा काही ना काही कॉम्प्रोमाइज करून ते एकमेकांशी हातमिळवणी करतात, त्यामुळे सिस्टीम ब्रेकडाऊन होत नाही. द अपोजिशन पार्टीज वर्क आउटसाइड द सिस्टीम अँड यूज द फॅक्शनल लीडर्स ऑफ द काँग्रेस पार्टी टू इन्फ्लुएन्स इट्स पॉलिसी डिसिजन. दीज पार्टीज ऍक्टेड मोर ॲज प्रेशर ग्रुप्स अँड फ्रिक्वेंटली क्रिएटेड इनफॉर्मल अलायन्स विथ द फॅक्शनल लीडर्स ऑफ द रुलिंग पार्टी. This system operated during Nehru's as well as Indira Gandhi's leadership of the Congress party. So overall, असं म्हटलं जातं की विरोधी पक्ष असणं हा लोकशाहीचा पाया आहे किंवा लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कारण जर लोकांनी राज्य करायचं आहे किंवा लोकांचं राज्य चालवायचं आहे तर ते कसं चालवलं पाहिजे यावरही लोकांचाच अंकुश हवा. आणि तो अंकुश ठेवणारा पक्ष जो पुरा का पुरा असा सुपरवाइज कर सकता है काम पर, जो गवर्नमेंट है, गवर्नमेंट की रूलिंग पार्टी है उस पर, दैट इज द विरोधी पक्ष. और ये विरोधी पक्ष जो है वो बहुत ही, जरा विपक्ष भी बोलते हैं, सो वो बहुत ही पावरफुल रहना चाहिए. सो ह्या प्रकारचं कुठेही 89 पर्यंत फार कमी अशी थर्ड पार्टी सिस्टीम इमर्ज झालेली दिसली किंवा त्यांना स्कोप मिळाला विरोधी पक्ष म्हणून सुद्धा. ओके, सो आफ्टर दॅट
आफ्टर आपण म्हणू 1989 देर वॉज इमर्जन्स ऑफ मल्टी पार्टी सिस्टम सिन्स द डिसइंटिग्रेशन ऑफ द कॉन्सेन्सस बेस्ड काँग्रेस सिस्टीम इन 1967 म्हणजे पूर्वी कसं असायचं 1967 पर्यंत असं होतं की कन्सेन्सस म्हणजे प्रत्येकाच्या मतानुसार किंवा ज्याला आपण जनमतानुसार निर्णय घेतले जायचे पण ह्या सिस्टीमचा एंड झाल्यावर काँग्रेसमधल्या 1967 मध्ये द इंडियन पार्टीज हॅव टू इव्हॉल्व इन टू मल्टी पार्टी सिस्टम However, the dominant position of the Congress somewhat continued, although it weakened to a great extent. म्हणजे हळूहळू ती पॉवर जी होती डॉमिनन्सची ती राहिली पण हळूहळू कमी होत गेली एक्सेप्ट फॉर टू अँड हाफ इयर्स ऑफ 1977 to 1979 द काँग्रेस कंटिन्यू टू रूल द सेंटर टिल 1989 म्हणजे फक्त 77 to 1989 ही दोन वर्ष वगळता काँग्रेस पार्टी 1989 पर्यंत कंटिन्युअसली रूल करत होती आफ्टर द राईज ऑफ बीजेपी ॲज अ नॅशनल पार्टी अँड द राईज ऑफ सेव्हरल रिजनल पार्टीज इन द स्टेट्स द डॉमिनन्स ऑफ द काँग्रेस पार्टी फायनली वेंट गिव्हिंग बर्थ टू द मल्टी पार्टी सिस्टीम 1989 नंतर जेव्हा बीजेपी एक नॅशनल पार्टी म्हणून उदयाला आली आणि त्याच्यानंतर इतरही अनेक स्टेट ओरिएंटेड रिजनल पार्टीजचा उदय होत होता त्यावेळी काँग्रेसच्या या एक छत्री अंमलाला कुठेतरी वाट फुटली असं आपण म्हणू शकतो मल्टी पार्टी सिस्टीम इंडियात क्रिएट झाली ऍट द नॅशनल लेवल द डॉमिनन्स ऑफ द काँग्रेस पार्टी इज फ्रिक्वेंटली कॉन्टेस्टेड बाय द रिजनल अँड लोकल पार्टीज इन सम स्टेट्स ऍज इन तामिळनाडू उत्तर प्रदेश बिहार अँड वेस्ट बंगाल द काँग्रेस हॅज बीन व्हर्च्युअली एलिमिनेटेड ऍज मेजर पॉलिटिकल फोर्स सो काही राज्यांमध्ये जसं की तामिळनाडू यूपी उत्तर प्रदेश बिहार वेस्ट बंगाल या रिजनल पक्ष इतके फोर्सफुल आहेत की त्यांनी काँग्रेसला कुठेतरी म्हणजे तेही नवीन आलेली मल्टी पार्टी सिस्टीम आहे त्यामुळे त्यांचं जे डॉमिनन्स आहे या राज्यांमधलं आणि आणखीन काही सुद्धा राज्य आहे तो हळूहळू कमी होत गेलाय पुन्हा एकदा मी कुठल्याही एका पर्टिक्युलर पार्टीबद्दल बोलत नाहीये ओके म्हणजे मी जरी आता तुम्हाला काँग्रेस विषयी माहिती दिली असती तरी ते तुमच्या सिलॅबसला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर आपल्या मी भारताच्या इतिहासाबद्दल बोलते स्वातंत्र्यानंतरची पहिली काही दशकं ही पॉलिटिकल इतिहासाबद्दल बोलताना एकच पार्टी प्रचंड डॉमिनेट करत होती आणि दॅट वॉज काँग्रेस आणि म्हणून मी इतका काँग्रेस विषयी बोलतेय किंवा ना तर मी आत्ता म्हटलं की जेव्हा बीजेपी उदयाला आली आणि काँग्रेसची ह्यातही मी ना बीजेपीचं प्रमोशन करते ना काँग्रेसचं कुठे त्याला मी कुठे वाईट म्हणते बिलकुल नाही मी तुम्हाला फॅक्ट सांगते की असं झालं कारण तुम्ही बघू शकताय की इट्स इन युअर सिलॅबस पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं जसं घडलं तसं तसं सांगणं आणि त्यात कुठलाही हस्तक्षेप न करणं हे माझं काम ऍज अ शिक्षक आणि मी ते करते तुम्हाला इथपर्यंत काही शंका आहेत का नो नो मॅम आणि तुम्हाला काही सांगायचं आहे का ह्याच्या विषयी ओके ठीक आहे मग आपण पुढे जाऊया इट्स अ वीकनेस मॅडम हा राज्यामधल्या पार्टी सिंधुदुर्गामध्ये पण स्वाभिमानी पक्ष पण एक्झॅक्टली पण असा विचार करू ह्याला रिजनल पार्टी असं म्हणतात आणि जेव्हा ते एखाद्या व्यक्तीभोवती किंवा म्हणजे त्यांचं काय उद्दिष्ट आहे आणि ते कशासाठी सुरू झालेत याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की त्यांचं ऍक्च्युली काय म्हणू आपण त्यांचं काय स्ट्रक्चर आहे आणि ते किती काळ सर्व्हाइव्ह करतात आता त्यातलं प्रत्येक पक्षाचं खूप मी तुम्हाला म्हटलं खूप छोटे छोटे पक्ष आहेत तुम्ही जर कधी वोटिंगची शीट तुम्ही आतापर्यंत कदाचित एकदा वोटिंग केलं असेल राईट तर फक्त दोन किंवा तीन चार पक्ष नसतात भरपूर सारे पक्ष आणि विदाऊट पक्ष सुद्धा निवडणूक लढवता येते ज्याला अपक्ष असं म्हटलं जातं सो असं नाहीये भरपूर सारे पक्ष आहेत नक्कीच तू जसं म्हणलास तसं तोही पक्ष आहेच सो या देअर इज सो नाऊ द वीकनेस ऑफ नॉन काँग्रेस पार्टी का त्या डॉमिनेट करू शकल्या नाहीत त्यांचा काय वीकनेस होता तर नॉन काँग्रेस पार्टीज इन इंडिया कॉन्स्टिट्युटेड अ व्हेरियस डिव्हिडंड इच अँटागॉनिस्ट ग्रुप
which were fundamentally and ideologically opposed to each other. The main drawback of non-Congress opposition in India was that it has been divided and weak. It was not one opposition, but many opposition parties consisting of many groups and independent individuals. These groups and individuals had different policies and programs. So opposition mantana, jar samja itar non-Congress parties baddal vichar karayacha tharlo, tar tya exit navtya. प्रत्येकाची पॉलिसी वेगळी होती, प्रत्येकाचे विचार वेगळे होते आणि त्यामुळे एक्झूट नसल्यामुळे खूप मोठा तोटा झालेला आहे आणि म्हणूनच मल्टी पार्टी सिस्टीम यायला आपल्याकडे प्रचंड वेळ लागलेला आहे. इन द इयर्स फॉलोइंग द फोर्थ जनरल इलेक्शन वी सॉ राईज अँड फॉल ऑफ द कोलिजन ऑफ गव्हर्नमेंट बेस्ड ऑन अपॉर्च्युनिटिस्टिक अलायन्स. अपॉर्च्युनिस्टिक म्हणजे संधी साधून, की जसं संधी मिळेल तसं पटकन सत्ताधाऱ्यांबरोबर येणं, सो याला अपॉर्च्युनिस्टिक अलायन्स असं म्हटलं जातं. ओके, सो पॉवरफुल पर्सनॅलिटीज, रिलायन्स ऑन पॉवरफुल पर्सनॅलिटीज. सो जनरली या ज्या पार्टीज असतात त्या त्यांच्या नेत्यांवर अवलंबून असतात, अर्थातच लिडर पुढारी यांच्यावरती. सो ऑल्दो द पार्टीज हॅव बीन एबल टू बिल्ड द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर्स, दे रिलाय हेवीली ऑन द सर्टन चॅरिझमॅटिक फॉर कॅरिझमॅटिक power personalities or community and religious leader. In fact, we find highly personalized and centralized style of leadership in our country. It is well known how desperately the AIDMK, that is All India Anna Dramuk in Tamil Nadu, continued to cling on to MG Ramachandran and Telugu Desam in Andhra Pradesh to NT Ramarao. Then despite their serious ailments, म्हणजे त्यांना काही आजार होते तरीही तो पक्ष कसा त्यांच्या लीडरशिप खाली टिकून राहिला, कारण लोक इतकी मानत असतात लीडर ना. इवन टुडे सेव्हरल पार्टीज डिपेंड हेवीली ऑन देअर कॅरिझमॅटिक और चॅरिझमॅटिक लीडर फॉर देअर सर्वायवल अँड ग्रोथ. सो शिवसेना असेल तर ते बाळासाहेब ठाकरे, AIADMK असेल तर ओके AIADMK आणि AIADMK हे दोन वेगळे पक्ष आहेत, मग अशी मी चुकून म्हटलं. ओके, सो AIDMK असं जर मी म्हटलं तर AIDMK इज ऑल इंडिया अण्णा द्रमुक कझगमच आहे, फक्त त्याच्या लीडर ज्या आहेत त्या जयललिता होत्या. आणि AIDMK असं जर म्हणायचं झालं तर त्याचाच फुल फॉर्म ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुनेत्र कझगम हा आहे, मग अशीच मी याच्याबद्दल तुम्हाला सांगितलंय. सो त्यानंतर म्हणजे आपण जे म्हणतो त्याच्यानंतर जयललिता ह्या प्रचंड मोठ्या लीडर होत्या. तृणमूल काँग्रेस म्हणलं तर ममता बॅनर्जी, देन बहुजन समाजवादी पार्टी तर मायावती, त्याला बसप असं शॉर्ट फॉर्म आहे, आतापर्यंत ही आली नव्हती आणि तृणमूल काँग्रेस पण आल्या नव्हत्या. तृणमूल ही वेस्ट बंगाल मधली खूप मोठी पार्टी आहे. आता तुम्ही रिसेंटली वेस्ट बंगालचे रिलीजन काय म्हणते इलेक्शन झाल्याचं बघितलं असेल आणि त्यात ममता बॅनर्जींची पार्टी आणि म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर न्यूज कव्हरेज येत होतं. देन बहुजन समाज पार्टी मायावती आणि राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव राजद. सो हे त्या त्या पक्षाचे नेते एक फ्रेम म्हणून राहिलेले आहेत, किंवा एक असं विचार करू एक त्यांच्या अनुषंगाने तो कारभार चालतो, लोक त्यांना फॉलो करतात. लॅक ऑफ आयडिओलॉजिकल कमिटमेंट, सो असा विचार करा की देर इज एखाद्या गोष्टीसाठी अल्टिमेट गोल अटेन करण्यासाठी आपल्या भारतातल्या पक्षांमध्ये कुठेतरी कमिटमेंट कमी पडत असल्याचं दिसून येतं. सो इट इज लाईक फॉर दॅट दे हॅव टू बी टू विलिंग टू सॅक्रिफाईस देअर आयडिओलॉजी. पॉवर कॅप्चर करण्यासाठी त्यांना त्यांची आयडिओलॉजी, त्यांचे विचार सॅक्रिफाईस करायला लागत होतं. इन द रिसेंट इयर इवन द CPIM and the BJP have started addressing more to the current issues than ideology, more to the politics. म्हणजे असा विचार करा अतिशय रिसेंट एज मध्ये आपण असं म्हणू शकतो की सध्या आयडिओलॉजीचा विचार न करता, म्हणजे विचार करता करता असं आपण म्हणू, करंट विषयांवरती सुद्धा बोलायला सुरुवात झालेली आहे इलेक्शन्सला, सो दॅट आपल्याकडे लोकांना आपले काय विचार आहेत आणि आपण काय करू हे पटवून देत आहे. ओके, देन देअर इज इमर्जन्स ऑफ रिजनल पार्टीज इन इंडिया. सेव्हरल ऑल इंडियन पार्टीज हॅव सफर्ड इन द स्ट्रेंथ अँड रिजनल पार्टीज हॅव ग्रोन इन द नंबर अँड इन्फ्लुएन्स. आपण हे बघितलं होतं DMK, AIDMK, पंजाब इज डॉमिनेटेड बाय
Shiromani Akali Dal. Assam is Assam Gana Parishad. Jammu Kashmir governed by National Conference. Shiva Sena emerged as a powerful force in Maharashtra politics. So ह्या सगळ्या ज्या regional parties आहेत तर त्या अतिशय मोठ्या प्रमाणावर fight देताना कुठेतरी आपली ideology पुढे करताना दिसतात. Currently 15 of India's 28 states, भारतातल्या 28 राज्यांपैकी, टेक्निकली 29 पण आता आपण असं म्हणू की 28 राज्यांपैकी 15 राज्यांमध्ये आसाम, सिक्कीम, तमिळनाडू, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, गोवा अँड सो ऑन सो फोर्थ सगळ्या यात पॉवरफुल रिजनल पार्टीज आहेत. दीज पार्टीज आर्टिक्युलेट अँड सीक टू डिफेंड रिजनली बेस्ड एथनिक अँड रिलिजियस कल्चरल आयडेंटिटी. म्हणजे थोडक्यात त्या रिजनच्या पुरता अतिशय पॉवरफुल डॉमिनन्स त्या क्रिएट करू शकतात. कॉमन सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड ऑफ पार्टी लिडर्स. जनरली बघितलं तर पार्टी लिडर्सची एक कॉमन बॅकग्राऊंड असते. एज्युकेशनल बॅकग्राऊंड असं म्हणू शकतो. ते फ्रीडम मुवमेंट मध्ये होते का, कारण आता बरेच असे पूर्वीच्या काळापर्यंत होते. आणि लीडरशिप ही बोथ काँग्रेस अँड द पार्टीज आयडिओलॉजिकल टू द लेफ्ट राईट, त्यांचं लीडरशिप एक सिमिलर कॅटेगरीमध्ये असू शकते असं म्हणायचंय त्यांना. हल्ली असं म्हणता येत नाही. ओके, फॅक्शन्स विद इन द पार्टीज. एकेका पार्टीमध्ये खूप छोटे छोटे गट तट असे असू शकतात. देन आपल्याकडे खूप डिस्टिंक्टिव्ह पार्टी सिस्टीम आहे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये. जसं की स्टेट्स, देर आर सम स्टेट्स विच हॅव मल्टी पार्टी सिस्टीम्स इन विच बीजेपी हॅज बीन डॉमिनंट. मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, इन सम लाईक पंजाब, वेस्ट बंगाल, तमिळनाडू, जम्मू काश्मीर, द कॉम्पिटेटिव्ह टू पार्टी सिस्टीम हॅज इमर्ज. तिथे दोन पार्टी एकमेकांशी कॉम्पिट करत असतात इलेक्शन्सला. आणि अशा प्रकारे आपल्याकडे डिस्टिंक्टिव्ह पार्टी सिस्टीम आहे. फक्त भारतात असं म्हणता येत नाही, प्रत्येक राज्यात वेगवेगळी पार्टी सिस्टीम आहे. देन यूज ऑफ एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल मीन्स ऑफ पॉवर. म्हणजे कॉन्स्टिट्युशनच्या, ऑल्दो इलेक्शनिअरिंग अँड कॅम्पेनिंग इन अन एफर्ट टू कॅप्चर मॅक्झिमम नंबर ऑफ सीट्स इन द पब्लिक ऑफिसेस आर सेट टू बी द मेन फंक्शन्स ऑफ पार्टीज, व्हेरी फ्यू पार्टीज आर एबल टू मेक द रिस्पेक्टेबल शोईंग युझिंग ओनली दीज लेजिटिमेट मेथड्स. आणि म्हणून खूपदा पार्टीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पॉलिटिकल सोशल डिसकंटेंट क्रिएट केला जातो, त्याचा ऍडव्हान्टेज घेतला जातो. नॉन पार्लमेंटरी मेथड्स वापरल्या जातात विच आर नॉट गुड, लाईक सिव्हिल डिसओबिडियन्स, मास डेमॉन्स्ट्रेशन, स्ट्राईक्स, प्रोटेस्ट, रॅलीज. आणि याच्यातून कुठेतरी आपली पॉवर, त्याला शक्ती प्रदर्शन असा शब्द आहे मराठीत. ओके, सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर हे व्हेरी क्योटिक इन नेचर आहे. प्रत्येकाचं प्रत्येकाशी नातं, अतिशय कॉम्प्लिकेटेड अशी पॉलिटिकल सिस्टीम आहे. अर्थातच क्वाईट इंटरेस्टिंग. लेट मी टेल यू माय पर्सनल ओपिनियन, आय एम लाईक द ह्युजेस्ट फॅन ऑफ पॉलिटिक्स अँड आय जस्ट लव टू गेट ऑल द इन्फॉर्मेशन आय कॅन टू सी द करंट इश्यूज अँड ऑल दोज थिंग्स. ओके, सो इमर्जिंग बायपोलर सिस्टीम, पार्टी सिस्टीम. सो आपल्याकडे बायपोलर म्हणजे थोडक्यात दोन टोकांना जाणाऱ्या पार्टी सिस्टीम आहे. मग आजपासून आपण हिस्ट्री तर बघत होतो की 1989, 91, 96, 98, 99, 2004 and 2009 हॅड शोन दॅट आपल्याकडे डॉमिनंट पार्टीजचं कम्प्लिटली रुलिंग होतं काँग्रेस पार्टीचं. देन 1989 to 2009 नॉट ओनली वेअर द नॉन काँग्रेस पार्टीज अनेबल टू कॉबल टुगेदर विथ वायबल अल्टरनेटिव्ह, पण तरी कुठेतरी एक बदलांचे वारे असं आपण म्हणू शकतो. पण तरी काँग्रेसने त्यांची सत्ता पुढे ठेवली होती. द ड्रामॅटिक राईज ऑफ बीजेपी ऍज अ नॅशनल पार्टी इन 1990s क्रिएटेड अ पॉसिबिलिटी दॅट टू पोलर सिस्टीम, पार्टी सिस्टीम वुड इमर्ज. काँग्रेस विटनेस द वर्स्ट फेज इन इट्स हिस्ट्री ऍज इट्स स्ट्रेंथ इन पार्लमेंट ड्विंडल अँड इट्स डॉमिनन्स इन मेनी ऑफ द ट्रॅडिशनल बॅस्टिशन was successfully challenged. 2014 la there was a downfall in Congress seems to be complete. Congress won only 44 seats in 2014 in Lok Sabha elections. BJP won comfortable 282 ani majority create jhali hoti tithe. ओके, आणि अशा प्रकारे 2014 आणि 2018 मध्ये एनडीए हे अलायन्स जे असतं, अलायन्स ऑफ एनडीए, वी कॅन से द बीजेपी अलॉंग विथ द अलायन्स ऑफ नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स येते. ओके, सो हॅज वोन इन द सेव्हरल स्टेट्स इलेक्शन
taking the tally of the states under the control 19 म्हणजे आता त्यांच्या कंट्रोल खाली असणारी स्टेट्स ही जवळजवळ 19 पर्यंत पोहोचलेली आहे. सो हे जर बघितलं तरी भारताच्या पार्टी पॉलिटिकल सिस्टीम मध्ये किंवा पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया देयर आर सम प्रॉब्लेम्स, जसं की ऑर्गनायझेशनल प्रॉब्लेम मी म्हटलं, फॅक्शनलिझम म्हणजे खूप छोटे छोटे, जर सीपीआय म्हणलं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तर सीपीआयचे सीपीआयएम सीपीआयएमएल, डीएमके म्हटलं तर एआयएडीएमके अकाली दल हॅव ऑल्सो विटनेस इट. म्हणजे थोडक्यात बीजेपीचं आत्ता त्यांनी असं म्हटलंय की टू अन एक्सटेंड बीजेपी नो अदर पॉलिटिकल पार्टीज हॅव बीन स्ट्रॉंग ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. सो असा विचार करा की पार्टी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागणं, फॅक्शनलिझम होणं हे खूप मोठ्या प्रमाणावर भारतात दिसतं. नाही पटत वेगळा पक्ष काढला. देन डिफेक्शन, वीकनेस ऑफ सेंट्रल लीडरशिप इन द केस ऑफ सेंट्रल लीडरशिप इन केस ऑफ ऑल ऑफ द पार्टीज इज सिम्प्टोमॅटिक टू द एरोजन ऑफ पार्टी डिसिप्लिन अँड पार्टी लॉयल्टी. म्हणजे असा विचार करा की खूपदा आपल्याकडे अशा प्रकारचे डिफेक्शन दिसून येतात की फोर्थ जनरल इलेक्शन इन 1967 विटनेस द अलार्मिंग इन्क्रीज इन द नंबर ऑफ डिफेक्शन्स इन द कंट्री. द डिफेक्शन्स वेअर रिस्पॉन्सिबल फॉर फार फॉल ऑफ नो लेस दॅन 16 स्टेट गव्हर्नमेंट्स इन द पिरियड बिटवीन 1967 अँड 68. सो असं आपण बघू शकू की डिफेक्शन मध्ये खूप जास्त पॉलिटिकल स्टॅबिलिटी देशाची कमी होते आणि विच इज व्हेरी रॉंग. देन देर इज अॅबसेन्स ऑफ इनर पार्टी डेमोक्रेसी, म्हणजे जी पार्टी आहे खूप कमी पार्टी वगळता बाकी सगळ्या पार्टीजमध्ये एकछत्री अंमल असतो. खूप कमी तत्वावर लोकशाही निर्णय पार्टीजमध्ये घेतले जातात. सो कोणीतरी एक प्रेसिडेंट असतो त्याच्या निर्णयानुसार पार्टीचे डिसिजन घेतले जातात असं खूपदा दिसून येतं आणि मग ते खालच्या स्तरावरच्या, खालच्या म्हणजे कार्यकर्ता किंवा तिथपासून, खालचं म्हणणं चुकीचं आहे पण असं म्हणून हायरार्कीनुसार त्यांना पटोत न पटोत तसे डिसिजन घेतले जातात. सो देर इज अ ऍबसेंट ऑफ इनर पार्टी डेमोक्रेसी, म्हणजे आतल्या तुम्ही एक देर इज अ अनार्की, देर इज अ हुकुमशाही इन अ वे, आणि तिथे डेमोक्रेसीचं कुठेतरी लॅग दिसून येते. पण देर आर फ्यू पार्टीज वेअर दिस डेमोक्रेसी इज सीन. देन देर इज अ वीक रिप्रेझेंटेशन ऑफ विमन ऑल टुगेदर. या सगळ्या पार्टीज बघा, या सगळ्या सिस्टीम मध्ये खूप कमी प्रमाणावर, जिथे 50% दिसलं पाहिजे 50-50% फॉर बोथ, तसं ते दिसत नाही विमेनचं रिप्रेझेंटेशन. आणि त्यामुळे आपोआपच जर तितक्या विमेन नाही येत तर त्यांच्यासाठी असलेल्या सुधारणा, त्यांच्यासाठी असलेल्या गोष्टी या सुद्धा तितक्या प्रमाणात कमी दिसून येतात पॉप्युलेशन स्ट्रेंथच्या तुलनेत. देन ट्रेनिंग ऑफ मेंबर्स, नव्या लोकांना कुठेतरी ट्रेनिंग देणं, नव्या लोकांना पॉलिटिक्समध्ये आणण्यासाठी, चांगल्या पॉलिटिक्समध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणं हे कुठेतरी खूप कमी दिसून येतं. एक्सेप्ट फॉर द कम्युनिस्ट पार्टी अँड बीजेपी, मोस्ट इंडियन पार्टीज हॅव नॉट फॉलोड दिस मॉडेल की तुम्ही नवीन लोकांचं एक कॅडर तयार करता, एक टीम तयार करता आणि त्यांना हेल्प करता. सो हे कुठेही झालेलं नाही, एक्सेप्ट त्यांनी म्हटलं तसं कम्युनिस्ट पार्टीज आणि बीजेपी वगळता. सो ट्रेनिंग हे कुठेही दिसून येत नाही. त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर रिलेक्शन्स लढायचे असतात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फंड्सची गरज असते आणि हे पार्टी फंड्स कलेक्ट करणं, फायनान्शियल मॅटर्स ऑफ पार्टी आर केप्ट सिक्रेट फॉर अ वाईल. आत्ता आत्ता काही महिन्या काही वर्षांपूर्वी थोडे थोडे डिस्क्लोजर आलेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं तर त्यामुळे त्याच्यासाठी लीगल इनलिगल वेज वापरले जातात. विचार केला तर आपण कुठेतरी आयडिओलॉजी म्हणून पॉलिटिक्सकडे, एक पॉलिटिक्स एक घाण म्हणून बघायला लागलो या सगळ्या गोष्टींमुळे. सो इट इज नॉट गुड. पॉलिटिक्स इज फॉर अस आणि चांगल्या लोकांनी त्यात उतरणं गरजेचं आहे. क्वालिटी ऑफ लीडरशिप ही चांगली असणं गरजेचं आहे. एक चांगला लीडर आपल्याला चांगल्या ठिकाणी चांगल्या गोलपर्यंत घेऊ शकतो, नेऊ शकतो आणि आपलं भलं करू शकतो आणि त्यासाठी चांगल्या लोकांनी पॉलिटिक्समध्ये जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि पॉलिटिक्समध्ये गेल्यावर चांगलं राहणं हेही गरजेचं आहे. सो विथ दॅट थिंग मला वाटतं आपण हा आपला लेसन संपवतोय. कन्क्लुजन तुम्ही रीड करू शकता आणि मला सांगा तुम्हाला जर काय